नमस्कार प्रेक्षकांनो, मी सृष्टी गीते आणि तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात. प्रेक्षकांनो, डिजिटल प्रभात वर आपण विविध क्षेत्रातील अनेक नामवंत तज्ज्ञांसोबत चर्चा करत असतो. आजच्या भागात देखील असंच एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू, यंग डायनामिक अँड हायली एज्युकेटेड डॉक्टर गीताली टिळक यांच्याशी महत्वपूर्ण अशी चर्चा आज आपण करणार आहोत. डॉक्टर गीताली टिळक यांचा थोडक्यात परिचय सांगायचा झाल्यास, त्या संगणक शास्त्राच्या पदवीधर असून त्यांनी व्यवसाय व्यवस्थापन तसेच मुद्रित माध्यम यामध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. या दोन्ही विषयात त्यांनी PhD मिळवली आहे. मलेशियातील लिंकन युनिव्हर्सिटी येथे त्यांनी पोस्ट डॉक्टर रिसर्च केलाय. तसेच त्यांचे अनेक शोध निबंध विविध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. आपण जर पाहिलं तर त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे. तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड होण्यापूर्वी त्यांनी 2 वर्ष प्रभारी कुलगुरू म्हणून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा कारभार पाहिलाय, कामकाज सांभाळलंय. तर आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. सर्वप्रथम मॅडम, तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये. मॅडम, माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की सध्या आपण जर पाहिलं तर अनेक खासगी अभिमत विद्यापीठं सुरू होत आहेत. असं असतानाही टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने TMVने आपलं वेगळेपण कायम ठेवलेलं आहे. तर आपलं स्थान टिकवून ठेवणं, आपलं वेगळेपण सिद्ध करणं यासाठी कोणकोणते चॅलेंज, म्हणजे हे सर्व किती चॅलेंजिंग होतं, कोणते चॅलेंजेस समोर आले, याबाबत काय सांगाल नेमकं? विद्यापीठाला आता 103 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि सुरुवातीच्या काळात टिळकांचं जे राष्ट्रीय शिक्षण हे धोरण होतं त्यावर आधारित आयुर्वेद आणि संस्कृत एवढेच विभाग पूर्वी चालत होते. त्याच्यानंतर काळानुरूप बदल करत विद्यापीठांनी खूप वेगवेगळे प्रकारचे कोर्सेस इथे सुरू केले सुरुवातीला, आणि जेव्हा त्यांना डीम स्टेटस मिळाला म्हणजे विद्यापीठाला, तेव्हा आम्ही बाकी बरेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही अभ्यासक्रम सुरू केले. त्याच्यामुळे मल्टीडिसिप्लिनरी असं विद्यापीठ भारतात खूप कमी आहेत. जे डीम्ड आहेत आणि जे ट्रस्ट निरन केलेले आहेत आणि जे एवढे मल्टीडिसिप्लिन मधले कोर्सेस मुलांना देतात असे विद्यापीठच मुळात कमी आहेत. त्याच्यामुळे चॅलेंजेस असं मला वाटत नाही, कारण त्याच्यामुळे फी स्ट्रक्चर हे बाकीच्या तुलनेमध्ये विद्यापीठाचं कमी आहे. आणि नवीन कोर्सेस जे आम्ही इंट्रोड्यूस करतोय त्याला मात्र थोडासा वेळ लागेल, कारण आमचं मेन ट्रॅडिशनल कोर्सेसवर जास्त भर होता, पण डीम आणि सेल्फ फायनान्स्ड असल्यामुळे आम्हाला बरेच नवीन अभ्यासक्रम गेल्या 10 वर्षात आम्ही सुरू केले आणि त्याच्यामुळे त्या कोर्सेसना थोडस डीम आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये जो थोडासा फरक असतो, कारण त्यांना फी कन्स्टेंट्स किंवा बऱ्याच वेगळ्या गोष्टीचा फ्रीडम असतो तो आम्हाला नसतो, त्याच्यामुळे थोडेसे त्या पद्धतीचे चॅलेंजेस येतात. पण फायनान्स बॅलन्स करून तशी आमची फीज बरेच बाहेरच्या विद्यापीठांपेक्षा कॉम्पिटेटिव्ह आहेत, त्याच्यामुळे आम्हाला तसं ते बॅलन्स करायला थोडंसं सोपं जातं त्या दृष्टीने. आणि मॅडम, जॅपनीज फॅकल्टी आणि साऊंड संदर्भातील सुसज्ज असं लॅब हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचं वैशिष्ट्य आहे, तर याबाबत आम्हाला आणखी जाणून घ्यायला आवडेल. हा, जॅपनीज विभाग हा कैलासवासी विनय साठे यांनी सुरू केला होता आणि त्या काळात BA आणि MA जॅपनीज लँग्वेज मध्ये हे नव्हतं. ते JNU आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठात या दोनच विद्यापीठांमध्ये हे चालवलं जायचं. मात्र त्यानंतर त्यांनी इतका त्याचा प्रसार आणि प्रचार केला की आता भारतातील 70% विद्यार्थी ज्यांना स्कॉलरशिप मिळते MEX2 नावाची, ती टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळते. त्याच्यामुळे जवळजवळ जे कोण भारतातील विद्यार्थ्यांची निवड होते त्यातले 70% विद्यार्थी हे विद्यापीठातले असतात. आणि जॅपनीज फाउंडेशन शिवाय बऱ्याच विद्यापीठांबरोबर आम्ही टायअप्स केलेले आहेत, MOUs केलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी एक जॅपनीज प्राध्यापक आमच्याकडे शिकवायला त्यांची नेमणूक केलेली आहे. गेले 10 वर्ष तरी हे प्राध्यापक आमच्याकडे मुलांना शिकवतात, प्लस एक्सचेंजमध्ये बरीच मुलं आपल्याकडे हिंदी देखील शिकायला येतात जॅपनीज मुलं. त्याबरोबर आपण ओरिगामी, इकेबाना, जुडो असे वेगवेगळे जॅपनीज आर्ट आणि कल्चर फॉर्म्स पण त्याच्यात घेतलेले आहेत. त्याच्यामुळे मुलांना खूप चांगली संधी ह्याच्यामध्ये आहे, त्यामुळे बऱ्याचशा मुलांना ह्याचा एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने ह्या कोर्सेसचा खूप फायदा होतो. इवन IT कंपनीज किंवा बाकीच्या लोकांसाठी आम्ही प्रोफेशनल कोर्सेस देखील करतो, त्याच्यामुळे डिप्लोमाज आणि सर्टिफिकेट कोर्सेस देखील इथे आहेत. आणि साऊंडच्या संदर्भात सांगायचं झालं तर आम्ही 2000 साली हा कोर्स लॉन्च केला आणि AVID सर्टिफिकेशन देणारं
हे भारतातील एकमेव विद्यापीठ आहे. त्याच्यामुळे ऑडिओ टेक्नॉलॉजी, ऑडिओ प्रोडक्शन, म्युझिक प्रोडक्शन आणि ह्याच्यामधील डिग्री आणि डिप्लोमाज हे विद्यापीठामध्ये आहेत. आणि हॉलिवूडमध्ये किंवा ह्याच्यामध्ये ज्या साऊंड सिस्टीम्स वापरल्या जातात त्या लेवलचं सर्टिफिकेशनची तयारी इथे करून घेतली जाते. आणि शिवाय आमचं एक छोटं थिएटर आहे, ज्या थिएटरमध्ये डॉल्बी ॲटमॉस कसं असतो ह्याचं देखील विद्यार्थ्यांना तिसऱ्या वर्षी शिकायला मिळतं, जे बाकी कोणत्या विद्यापीठात नाहीये. शिवाय आमच्या मीडियामध्ये PCR रूम जी मल्टी कॅम सेटअपची आहे, ती देखील एवढा मोठा स्टुडिओ हा बऱ्या म्हणजे हँडफुल असतील काही विद्यापीठं ज्यांच्याकडे आहे. कारण हा मल्टी कॅम सेटअप एकतर एक्सपेन्सिव्ह पण असतो आणि इतकं डायनॅमिकली ही मीडिया फील्ड बदलतंय की त्याच्या टेक्नॉलॉजीशी मॅच करणं, हे सॉफ्टवेअर सारखे बदलत राहणं, कॅमेराज तर दर 2 वर्षांनी आउटडेटेड होतात. तो ह्या सगळ्या चॅलेंजेसमध्ये आम्हाला खूप आमच्या अल्युमनाईजचा किंवा डोनर्सचाही सपोर्ट होतो आणि जो आमचा इंडस्ट्री कनेक्ट आहे त्याच्यामुळे आम्ही अनेक वर्कशॉप सुद्धा करतो. आमचा ऑडिओचा मोठा स्टुडिओ हा टिळक स्मारकला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही प्रोफेशनल कामं देखील घेतो. त्याच्यामुळे बरेचसे मराठी चित्रपट आणि संगीताचे रेकॉर्डिंग, एडिटिंग, फॉली स्टुडिओ हा सगळा तिकडे आहे. त्याच्यामुळे बॅकग्राऊंड म्युझिकला, एडिटिंगला खूपसे सिनेमातली आणि काही प्रायव्हेट कामं तिकडे होतात, त्यामुळे मुलांना खूप हँडझॉन एक्सपिरियन्स मिळतो आणि त्यामुळे हा युनिकनेस एक त्या कोर्सचा आहे. मॅडम, जॅपनीज फॅकल्टी आणि जे आपण साऊंड संदर्भातील सुसज्ज लॅब, या व्यतिरिक्त सध्या आपल्याकडे कोणकोणते अभ्यासक्रम सुरू आहेत? हा, जसं मी म्हटलं सुरुवातीपासून आहे, तसं आयुर्वेद विभागात आमच्याकडे योगा आणि न्यूट्रिशन हे दोन्ही मास्टर्स कोर्स चालतात, ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक न्यूट्रिशन हा युनिकनेस त्या कोर्सचा आहे. त्याच्यामुळे आणि योगा जे आता आपल्या सगळ्या म्हणजे लाईफस्टाईल मध्ये त्याचा एक भाग झालेला आहे आता, तर त्या योगाचा टीचर्स ट्रेनिंग कोर्स पण आम्ही योग विद्याधाम बरोबर चालवतो, त्याच्यामुळे ते तिकडे चालतात. त्याच्यानंतर जसं मी संस्कृत आणि एन्डॉलॉजी विभाग आमचा खूप म्हणजे इन्सेप्शन पासून आहे, 103 वर्षापासून आहे, त्यामुळे इंडियन नॉलेज सिस्टीम जे आपण आता म्हणतो की तो गरजेचा आहे मुलांना आपल्या रिलीजन आपल्या संस्कृतीशी कनेक्ट करायचं, तर हा कोर्स आमचा एन्डॉलॉजी आणि संस्कृत विभाग हा आमच्या सगळ्या बाकी विद्यापीठातल्या अभ्यासक्रमासाठी आम्ही तो लागू केलेला आहे. आणि त्याच्यामुळे ह्या तिथे BA MA संस्कृत आणि MA एन्डॉलॉजी हे ऑलरेडी सुरूच आहे. त्याच्याबरोबर हे कोर्सेस आम्ही बाकी विद्यार्थ्यांना पण देतो. त्यानंतर BA MA जॅपनीज जसं मी म्हटलं आहे, नंतर सोशल सायन्सेस आहे ज्याच्यामध्ये आमच्याकडे पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री आणि सोशॉलॉजी या 4 विषयांमध्ये मास्टर्स डिग्री आहे. मॅनेजमेंट आणि कॉमर्सचं BCOM, MCOM, BBA, MBA आता AICT चं अप्रुव्हल घेतलेलं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये हे कोर्सेस चालतात. शिवाय हॉटेल मॅनेजमेंटची बॅचलर्स डिग्री आहे. त्याच्यानंतर जर्नालिझम, मास कम्युनिकेशन आहे, ॲनिमेशन, VFX आहे, गेमिंग सध्या खूपच प्रोग्रेसिव्ह ह्याच्यात आहे, त्यामुळे आमच्याकडे BSA गेमिंग गेम डिझायनिंगचा सुद्धा कोर्स आहे. त्याच्यानंतर BSW, MSW आहे, सोशल वर्क मध्ये बॅचलर्स आणि मास्टर्स डिग्री. त्याच्याबरोबर आमच्याकडे BA LLB, LLB आणि LLM असे लॉ मधील कोर्सेस आहेत. आणि फिजिओथेरपी विभागात आमच्याकडे BPT, MPT म्हणजे बॅचलर्स आणि मास्टर्स इन फिजिओथेरपी हे 2 सुद्धा कोर्सेस आहेत. शिवाय कम्प्युटर सायन्समध्ये BCA, MCA अगेन AICT अप्रूव्ड आहेत. आणि त्याच्यामध्ये आमचा सायबर सिक्युरिटी हा एक स्पेशलायझेशन खूप चांगलं आहे. सगळी CIDची पुण्याची जी टीम आहे ती आमची अल्युमनाईज आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांनी आमच्याकडनं हा सायबर सिक्युरिटीचा कोर्स केलेला आहे. तर त्याच्यामध्ये फक्त बॅचलर डिग्री आणि मास्टर्स डिग्री आम्ही इंट्रोड्यूस केली. आधी आम्ही डिप्लोमाज घेत होतो, आता बॅचलर्स आणि मास्टर्स दोन्ही कोर्सेस याच्यात आहेत. आणि मास्टर्स डिग्रीमध्ये AI ML आणि डेटा अनालिटिक्स हे MCA मधले आम्ही स्पेशलायझेशन ऑफर करतो. सो सध्या जवळजवळ 33 प्रोग्राम्स हे विद्यापीठात चालवले जातात. हा, ऍक्च्युली आणि जसं तुम्ही सांगितलं की जे अपडेट आता कंटिन्यू येत आहेत या फील्डमध्ये, तर आत्ताच्या स्पर्धेच्या युगात टिकवून राहण्यासाठी आता बरेचसे टेक्नॉलॉजीज वगैरे डेव्हलप होत आहेत, येत आहेत, तर या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी TMVचा पुढील विस्तार नेमका कसा असणार आहे, पुढचं नियोजन नेमकं कसं असणार आहे? आता टेक्नॉलॉजी वाईज झालं तर जेवढं 3 वर्ष तरी आम्ही कोर्स बदलू शकत नाही, शक्यतो आम्ही, कारण आम्हाला त्याचा आउटपुट कळायचा असतो. त्याच्यामुळे 3 वर्षांनी तरी आम्ही टेक्नॉलॉजी वाईज नाही पण करिक्युलम वाईज आम्ही अपडेट करतो. आणि ज्या ठिकाणी खूप एक्सपेन्सिव्ह काही इक्विपमेंट असतात किंवा सॉफ्टवेअर्स असतात त्या केसमध्ये आम्ही
मग त्या इंडस्ट्री कनेक्ट करतो आणि इंडस्ट्रीमध्ये मुलांना हँड्स ऑन प्रॅक्टिस मिळेल या दृष्टीने आमचं प्रयत्न असतील. आता आम्ही नवीन AI ML आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची म्हणजे लॅब नवीन निर्माण केलेली आहे. सो आता आमच्या पुढील 5 वर्षात त्यातील कोर्स डेव्हलप करणं सगळ्या आमच्या वेगवेगळ्या विभागांना त्या नवीन टेक्नॉलॉजीचा मुलांना त्याचा सराव करण्यासाठी आम्ही हे प्रॅक्टिकल ट्रेनिंग एक लॅब सुरू करतोय. तर पुढील 5 वर्षात आम्ही म्हणजे मीडियाचे असतील, लॉचे असतील, मेडिकल सायन्स मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, संस्कृत पासून सगळीकडे म्हणजे मुलांना डॉक्युमेंटरीज देखील संस्कृत मधल्या आम्ही बनवायला शिकवतो. सो अशा पद्धतीने आम्ही ह्या सगळ्या लॅब्स, आमचं मल्टीडिसिप्लिनरी हाच एक प्लस पॉइंट आहे. त्यामुळे सगळेजण एकामेकाला आता NEP जे तुम्ही ऐकताय की 2020 तुम्हाला मल्टीडिसिप्लिनरी स्किल बेस्ड असे कोर्सेस मुलांना द्यायचे, कारण शेवटी स्किल बेस्ड ओरिएंट किंवा आउटकम बेस्ड एज्युकेशन ह्याच्यावर आता भर आहे. तर त्या दृष्टीने आम्ही पुढच्या सगळ्या ह्या नजीकच्या काळात हे NEP लागू करताना ह्या स्किल बेस्ड साठी आम्ही अजून MOUs जेणेकरून ते इंडस्ट्रीमध्ये जाऊन लाईव्ह प्रोजेक्ट वर काम करतील. तसंच टेक्नॉलॉजिकल अपडेशन तर करावंच लागतं, जेवढं शक्य असेल तेवढं आम्ही दरवर्षी करत राहतो. आणि ह्या एकमेकांचे सगळे विभागांना कनेक्टेड आहेत. आता कम्युनिटी एंगेजमेंट म्हणलं तर शेवटी आमच्या टिळकांचं धोरण काय होतं की राष्ट्रीय शिक्षण म्हणजे राष्ट्रासाठी, पण त्यासाठी तुम्हाला समाज जाणणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही मुलांना खेडेगावात नेतो. आम्ही एक आता नुकतंच आम्ही एक विलेज अडॉप्ट केलंय सिंगापूर हरपूर म्हणून, तर पुरंदर जिल्हा, तर तिकडे आम्ही मुलांना नेऊन वस्तुस्थिती तिकडची काय आहे म्हणून आम्ही बॅचनी मुलांना नेऊन त्या खेडेगावात काम करायला लावतो. म्हणजे आपल्याकडे आता टेक्नॉलॉजी कुठे आणि कशी वापरू शकतो किंवा आपल्या समाजाला आता गरज काय आहे ह्या दृष्टीने आमचं आता ह्या 5 वर्षापुढे आम्ही एक ऑलरेडी गाव घेऊन त्याचं कायापलट 5 वर्षात बहिरवाडी म्हणून केलेलं आहे. त्याच्याबद्दल आम्हाला आदर्श गाव काया म्हणजे त्याला अवॉर्ड पण मिळालेला आहे. तसंच आम्ही हे नवीन 2 गावं घेतलेली आहेत. सो पुढील 5 वर्षात म्हणजे कम्युनिटी एंगेजमेंट, स्किल बेस्ड एज्युकेशन आणि AI ML हे नवीन टेक्नॉलॉजीचा वापर आणि त्याच्याबरोबरच मॉरल व्हॅल्यूज, एथिक्स असे वेगवेगळे विषय आम्ही पुढच्या ह्याच्यात आमची योजना आहे. जिथे जिथे मास्टर्स नव्हतं तिथे आम्ही आता मास्टर्स सुरू करणार आहोत. म्हणजे फिजिओथेरपीमध्ये आता नुकतंच केले, लॉ मध्ये केले, तसंच नर्सिंग मध्ये करू आणि त्याच्यामध्ये PhD. कारण एक एक बॅच पुढे गेल्यावरती आम्ही तसं हे नियोजन पुढच्या काही वर्षांसाठी आहे. आमची नवीन हॉस्टेल बिल्डिंग आम्ही नव्याने बांधकाम करणार आहोत, तिथे 300 मुलांची सोय होऊ शकेल मुलामुलींची. एवढं आता एक पुढच्या 3-4 वर्षात आमचं नवीन मोठं ह्या इमारत इथे होईल हॉस्टेलची. म्हणजे शिक्षणासोबतच एक सामाजिक कार्य देखील विद्यार्थ्यांच्या हातून घडते. जे काही गाव तुम्ही लक्ष देते त्या गावांकडे खरंच अस्तित्व उपक्रम आहे. आणि मॅडम, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ISO सर्टिफिकेशन मिळालेलं देशातील पहिलं विद्यापीठ आहे आणि तुम्ही व्हाईस कॅन्सलर असताना तुमचं योगदान यामध्ये खूप महत्वाचं आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. तर चारित्र्य संपन्न आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण टिकवण्यासाठी तुमचा म्हणजे पुढील तुमच्या उपाययोजना काय आहेत, पुढील तुमची म्हणजे जी स्टेप आहे त्या कशा असणार आहेत, म्हणजे हे शिक्षण टिकून राहावं असं यासाठी? एक तर मॉरल व्हॅल्यूज आणि एथिक्स हा एक नवीन कोर्स आम्ही सुरू केलेला आहे. म्हणजे मुलांचा सर्वांगीण विकास जो आपण म्हणतो त्या दृष्टीने आम्ही त्याचा सिलॅबस शिकवणं हा करिक्युलमचा भाग असतो, पण त्याच्या व्यतिरिक्त मुलांना इतर काय आपण देऊ शकतो या दृष्टीने आम्ही हा मॉरल व्हॅल्यूज, एथिक्स, गीता रहस्य हा आत्ताच्या पिढीला कसा उपयोगी ठरेल या दृष्टीने आम्ही एक युनिक कोर्स डिझाईन केला गीता धर्म मंडळाबरोबर. सो ते आत्ताच्या तरुण पिढीला खूप वेगवेगळ्या सिच्युएशन्सला, प्रॉब्लेम्सला सामोरं जावं लागतं. मग पियर प्रेशर असेल, कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड असेल, ग्लोबल कॉम्पिटन्स असेल, खूप गोष्टी असतात, फॅमिली प्रेशर्स असतात. सो गीता रहस्यचा उपयोग त्यांना आपल्या लाईफमध्ये कसा करता येईल, त्याच्यात जी शिकवण टिळकांनी जी मांडलेली आहे ती मुलांपर्यंत कसं पोहोचू शकेल या दृष्टीने, किंवा टिळकांचे विचार फक्त गीतारस्य नाही तर लॉच्या मुलांना लीगल बॅटल्स त्यांनी कसे लढले, मीडियाच्या लोकांना टिळकांनी वेगवेगळे मीडियम्स जनसंपर्कासाठी कसे वापरले, त्याचा पुढे कसा उपयोग होऊ शकतो. जसं आता आपण NEP पाहतोय मातृभाषेतून शिक्षण, एंटरप्रेनरशिप, नंतर इंटर्नशिप, हे विद्यापीठात खूप आधीपासूनच करतोय आम्ही. त्याच्यामुळे मुलांचा डेव्हलपमेंट त्याच्यातून होऊ शकते, त्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या करिक्युलमचाच भाग
केलेलं आहे. त्याच्यामुळे जसं स्टँडर्डचं तुम्ही म्हणलात तर आय एस ओ मला खूप आवडलं, कारण अकॅडमिक आय एस ओ हा कन्सेप्टच नवीन होता. कारण 2018 सालीच तो नव्याने आला होता, त्यामुळे खूप कमी विद्यापीठ त्याच्यासाठी अप्रोच झाली होती. नेमका लॉकडाऊन पिरियड आला तेव्हा आम्ही त्याच्यासाठी गेलो. तर मला प्रोसेसेस म्हणजे आपण शिकवताना आउटकम बेस्ड एज्युकेशन म्हणजे काय, मुलाला हा विषय शिकलाय हे म्हणजे त्याला कळलाय हे तुम्हाला कसं कळतं, कारण तुम्ही परीक्षा हा एकमेव तुमचा असेसमेंट असतो, म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी तेवढाच असतो. कारण मुलांशी संपर्क, त्यांचा मधनं गुण काढणं, क्रिएटिव्ह थिंकिंग काढणं, या दृष्टीने आम्ही एक मेटाकॉग्निशनचा कोर्स देखील दिला फॅकल्टीला की मुलांमधला तुम्ही क्रिएटिव्ह थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग कसं डेव्हलप करायचं ह्याचं पण नॉलेज. कारण बरेचसे फॅकल्टी असे असतात जे मास्टर्स होऊन लगेच शिकवायला येतात, त्यामुळे त्यांना पेडागॉगी काय असते, त्याच्यामध्ये शिकवायच्या पद्धती काय असतात, नंतर मुलांना कसे असेसमेंट द्यायचे असं काही शिक्षण मिळालेलं नसतं. सो त्या दृष्टीने आम्ही शिक्षकांसाठी मुळात पहिले त्यांना ट्रेनिंग दिलो काही वर्ष, मग टेक्नॉलॉजीचा वापर हा एक ट्रेनिंग दिला, आणि त्याच्यानंतर आता आम्ही मुलांना हे इंट्रोड्यूस करणार आहोत की तुमच्यातलं, तुम्ही फक्त परीक्षा दिली वायवा दिली की तुमचं काम संपत नाही, तर तुम्हाला जेव्हा ग्लोबली चॅलेंजेस येतात तेव्हा तुमच्यामध्ये काय काय गुणवत्तेची गरज असते हे जाणून आम्ही तशा पद्धतीचे त्यांच्यासाठी वर्कशॉप्स, त्यांच्यासाठी कोर्सेस हे त्यांना करिक्युलम मध्ये देणार आहोत. ओके, म्हणजे या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी वेगवेगळे वर्कशॉप किंवा जी टेक्नॉलॉजी एक अपडेट होते त्या संदर्भातील पूर्ण शिक्षण आपल्या विद्यापीठात विद्यार्थ्यांना मिळणार आहे एकंदरीतच. मॅडम, या विद्यापीठाबाबत वैशिष्ट्य, वेगळेपण विद्यापीठाचं आणि पुढील नियोजन या संदर्भात तुम्ही खूप महत्वपूर्ण अशी माहिती आम्हाला दिली. ही माहिती आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना, विद्यार्थ्यांना खूप महत्वाची आहे. तुमचे मनापासून आभार मॅडम, तुम्ही तुमचा महत्वपूर्ण वेळ आम्हाला दिला यासाठी. धन्यवाद. थँक्यू.